काम करण्याचे नियम हे ईट दॅट फ्रॉग या पुस्तकाचा मराठी अनुवाद आहे. ब्रायन ट्रेसी यांनी लिहिलेलं हे पुस्तक प्रतिमा भांड यांनी अनुवादित केलं आहे. साकेत प्रकाशनने प्रकाशित केलेलं हे पुस्तक मी सायली दरकराठी वाचत आहे. परिणामांचा विचार करा. प्रत्येक महान व्यक्ती त्याच प्रमाणात महान बनली आहे आणि प्रत्येक यशस्वी व्यक्ती त्याच प्रमाणात यशस्वी झाली आहे ज्या प्रमाणात तिने तिच्या सर्व शक्ती एका विशिष्ट दिशेने केंद्रित केल्या. ऑरिसन स्वेट मॉडेन. महान विचारवंतांची खूण आहे की त्यांच्यामध्ये एखादे काम करणे किंवा न करण्यामागच्या परिणामांविषयी अचूक पूर्वकथन भाकित करण्याची क्षमता असते. कोणतेही काम किंवा क्रियेच्या संभाव्य परिणामांवरूनच हे ठरते की ते काम तुमच्यासाठी किंवा तुमच्या कंपनीसाठी किती महत्त्वपूर्ण आहे. कोणत्याही कामाचे संभाव्य परिणाम ओळखता येण्याच्या या पद्धतीनेच तुम्ही कोणते काम महत्त्वाचे आहे आणि तुमचा पुढचा बेडूक कोणता असेल हे ठरवू शकता. हार्वर्ड युनिव्हर्सिटीतील डॉक्टर एडवर्ड बॅनफील्डने 50 वर्षांहून अधिक संशोधन केल्यानंतर हा निष्कर्ष काढला की दीर्घकालीन दृष्टी ही अमेरिकेतील सामाजिक आणि आर्थिक विकासाचे अगदी एकमेव अचूक कारण आहे. आयुष्यात आणि नोकरी व्यवसायात यशासाठी दीर्घकालीन दृष्टी खूप महत्त्वाची ठरते. आयुष्यातील आणि कामातील यशासाठी कौटुंबिक पार्श्वभूमी, शिक्षण, जात, बौद्धिक क्षमता किंवा इतर कोणताही घटक हा दीर्घकालीन दृष्टी एवढा महत्त्वाचा नसतो. वेळेकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन आणि वेळेची मर्यादा यांचा तुमच्या वागणुकीवर आणि निवडीवर खूप प्रभाव पडत असतो. जे लोक त्यांचे आयुष्य आणि करिअरविषयी दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवतात ते नेहमी त्यांचा वेळ आणि कामांविषयी जास्त चांगला निर्णय घेतात. या उलट जे भविष्याविषयी खूप कमी विचार करतात त्यांची निर्णय क्षमता कमकुवत असते. नियम: दीर्घकालीन विचाराने अल्पकालीन निर्णय शक्तीचा विकास होतो. यशस्वी लोक नेहमी भविष्याभिमुख असतात. ते पुढच्या 5, 10 किंवा 20 वर्षांचा विचार करत असतात. ते वर्तमानातील त्यांच्या निवडीचे आणि वागणुकीचे विश्लेषण करून हे निश्चित करतात की ते आज जे करीत आहेत ते त्यांना हव्या असलेल्या भविष्याला पूरकच आहे. वेळेविषयी चांगले निर्णय घ्या. कामाच्या संदर्भात दीर्घकाळात तुमच्यासाठी खरोखरच काय महत्त्वपूर्ण आहे याचा स्पष्ट विचार तुमच्याकडे असणे खूप गरजेचे आहे. यामुळे अल्पकाळातील तुमच्या प्राधान्यक्रमाविषयी योग्य निर्णय घेणे जास्त सोपे होते. जी गोष्ट महत्त्वपूर्ण आहे त्यांचे दीर्घकालीन संभाव्य परिणाम असतात. ज्या गोष्टींचे काहीच महत्त्व नाही तिचे दीर्घकालीन संभाव्य परिणाम खूपच कमी असतात किंवा अजिबातच नसतात. कोणतेही काम सुरू करण्याआधी तुम्ही नेहमी स्वतःला विचारायला हवे, हे काम केल्याचे किंवा न केल्याचे संभाव्य परिणाम काय असतील. नियम: भविष्यकालीन योजनांचा वर्तमानातील कृतींवर प्रभाव पडतो आणि त्या निश्चित होतात. भविष्यातील हेतू जितके स्पष्ट असतील तुम्हाला तेवढेच स्पष्टपणे हे कळेल की तुम्हाला या क्षणी काय करायचे आहे. स्पष्ट दीर्घकालीन दूरदृष्टी असल्यामुळे तुम्ही तुमच्या वर्तमानातील कामांचे सक्षमतेने मूल्यमापन करू शकता. तुम्ही हे देखील ओळखू शकता की हे काम खरेच तुम्ही प्राप्त करू इच्छिणाऱ्या ध्येयाशी संबंधित आहे की नाही. दीर्घकाळाविषयी विचार करा. जे भविष्यात खूप मोठे पुरस्कार मिळवण्यासाठी अल्पकाळातील आनंद आणि समाधान यांचा त्याग करण्यास इच्छुक असतात ते यशस्वी होतात. या उलट अयशस्वी व्यक्ती नेहमी अल्पकालीन सुख आणि तत्कालीन आनंदाचाच विचार करतात आणि भविष्याविषयी खूप कमी विचार करतात. प्रेरक वक्ते डेनिस वॅटली म्हणतात की पराजित लोक तणाव कमी करणाऱ्या साधनांद्वारा आपली भीती आणि नीरस कामांपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. विजेता आपल्या इच्छांद्वारे प्रेरित होऊन नेहमी ध्येयापर्यंत पोहोचवणारी कामे करतात.
उदाहरणादाखल लवकर कामावर येणे, आपल्या क्षेत्राविषयी सातत्याने वाचन करणे, आपली कौशल्य विकसित करण्यासाठी प्रशिक्षण घेणे आणि आपल्या कामकाजातील सर्वात मौल्यवान कामांवर लक्ष केंद्रित केल्याने तुमच्या भविष्यावर खूप सकारात्मक प्रभाव पडेल. या उलट शेवटच्या क्षणी ऑफिसला येणे, पेपर वाचणे, कॉफी पिणे आणि सहकाऱ्यांबरोबर गप्पा मारत बसल्याने काही काळ मजेत जाईल, पण त्याचे दीर्घकालीन परिणाम चांगले नसतील. जसे प्रमोशन न मिळणे, गरजेपेक्षा कमी परिणाम साधणे आणि वैफल्य येणे. जर एखाद्या कामात किंवा प्रकल्पात सकारात्मक परिणामांची शक्यता खूप जास्त असेल तर त्या कामाला सर्वप्रथम प्राधान्य द्या, ते काम ताबडतोब हाती घ्या. तसेच जर एखादे काम वेळीच हाती न घेतल्यास आणि योग्य प्रकारे न केल्यास खूप नकारात्मक परिणाम भोगावे लागणार असतील तर ते काम सुद्धा प्राधान्यक्रमातील सर्वोच्च स्थानावर ठेवा. तुमचा बेडूक कुठलाही असो, त्याला सर्वात पहिले घेण्याचा संकल्प करा. प्रेरणेसाठी प्रेरकाची गरज असते. तुमच्या एखाद्या काम किंवा वागणुकीचा तुमच्या जीवनावर जितका जास्त संभाव्य सकारात्मक परिणाम होईल तितकेच टाळाटाळ सोडून ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुम्ही जास्त प्रेरित व्हाल. अट एकच, तुम्ही ठामपणे काम ठरवायला हवे. स्वतःला एकाग्र आणि प्रगतिशील ठेवा. जी कामे पूर्ण केल्याने तुमच्या कंपनीत आणि भविष्यात खूप सकारात्मक परिणाम होऊ शकतील अशीच कामे सतत सुरू ठेवा आणि पूर्ण करा. वेळ तर तसाही जाणारच आहे. आपण वेळेचा उपयोग कसा करणार आहात आणि काही आठवड्यानंतर, काही महिन्यानंतर तुम्ही कुठे पोहोचणार आहात हा खरा प्रश्न आहे. तुम्ही कुठे पोहोचणार हे बऱ्याच प्रमाणात यावरून ठरते की तुम्ही अल्पकाळातील आपल्या कामाच्या संभाव्य परिणामांविषयी किती विचार करता. तुमची निवड, निर्णय आणि वागणुकीच्या संभाव्य परिणामांविषयी सातत्याने विचार करणे हा व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातील खरे प्राधान्यक्रम ठरवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. लादलेल्या कार्यक्षमतेच्या कायद्याचे पालन करा. हा नियम सांगतो, प्रत्येक काम करण्यासाठी कधीच वेळ पुरेसा नसतो, पण सर्वात महत्त्वपूर्ण कामे करण्यासाठी नेहमीच पुरेसा वेळ असतो. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर तुम्ही पाण्यातील प्रत्येक बेडकाचे पिल्लू आणि बेडूक गिळू शकत नाही, पण तुम्ही सर्वात मोठे आणि कुरूप बेडूक नक्कीच गिळू शकता आणि हे या वेळेपुरते तरी पुरेसे असते. जेव्हा तुमच्याकडे वेळ कमी असतो आणि तुम्हाला हे माहीत असते की महत्त्वपूर्ण काम किंवा प्रकल्प पूर्ण न केल्याने खरोखरच गंभीर परिणाम होऊ शकतात, तर तुम्ही नेहमी ते काम करण्यात यशस्वी होता. बऱ्याचदा अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही लवकर काम सुरू करता आणि उशिरापर्यंत थांबता. तुम्ही स्वतःला काम पूर्ण करण्यासाठी प्रेरित करता, कारण तुम्ही वेळेत काम पूर्ण न केल्याच्या अप्रिय परिणामांना सामोरे जाऊ इच्छित नसता. नियम: तुम्ही करू इच्छिणारे सर्व काम पूर्ण करण्यास तुमच्याकडे कधीच पुरेसा वेळ नसेल. आजच्या स्पर्धात्मक व्यावसायिक युगात एक साधारण कर्मचारी, मुख्यतः मॅनेजर, या स्पर्धेच्या काळात त्यांच्या 110 ते 130% क्षमतेने काम करत असतात. कामांचे आणि जबाबदाऱ्यांचे ओझे वाढत चालले आहे. आपल्या सर्वांकडेच वाचणे बाकी असलेल्या साहित्याचा ढीग लागतो. सध्याच्या एका संशोधनातून हे निदर्शनास आले आहे की एक कार्यकारी अधिकाऱ्याकडे घरी आणि ऑफिसमध्ये 300 ते 400 तासांचे वाचन आणि प्रकल्प संपवायचे काम अर्धवट पडलेले आहे. डेडलाईन ही फक्त सबब आहे. बरेच लोक म्हणतात की डेडलाईनच्या दबावाखाली ते जास्त चांगले काम करतात. दुर्भाग्याने अनेक वर्षांच्या संशोधनाअंती हे कळते की हे खरे नाही. डेडलाईनच्या दबावाखाली जी बऱ्याचदा आपण स्वतःच टाळाटाळ करून निर्माण करतो, लोक खूप तणावात राहतात, जास्त चुका करतात आणि त्यांना परत काम करावे लागते. जो कर्मचारी तणावपूर्ण डेडलाईनला पूर्ण करण्यासाठी गडबडीने काम करतो, त्याच्या चुकांनी बऱ्याचदा उत्पादन किंवा सेवेत दोष राहून जातात आणि हे वाढत जाते, ज्यामुळे दीर्घकाळात खूप आर्थिक नुकसान होते. जेव्हा लोक शेवटच्या क्षणी काम करू या विचारात असतात, तेव्हा खरे तर बऱ्याचदा जास्त वेळ लागतो, कारण त्यांना हे परत करावे लागते.
यापेक्षा तर हे बरे की तुम्ही पहिलेच काळजीपूर्वक आपल्या वेळेची योजना बनवून घ्या आणि त्यामध्ये अनपेक्षित विलंब बदलासाठी वेळ राखून ठेवा. तुमच्यामध्ये एखाद्या कामाच्या अपेक्षित वेळेपेक्षा जवळपास 20% जास्तीचा वेळ राखून ठेवा किंवा डेडलाईनच्या पहिले काम पूर्ण करण्याचा खेळ खेळा. हे केल्याने तुम्ही इतके तणावरहित राहाल आणि इतके चांगले काम कराल की तुम्ही स्वतः देखील आश्चर्यचकित व्हाल. जास्तीत जास्त उत्पादकतेसाठी 3 प्रश्न. तुमचे सर्वात महत्त्वाचे काम वेळेत पूर्ण करण्यासाठी तुम्ही या 3 प्रश्नांचा वापर करू शकता. पहिला प्रश्न आहे, माझे सर्वात महत्त्वाचे काम कोणते आहे, म्हणजेच ते सर्वात मोठे बेडूक कोणते आहे ज्याला गिळून तुम्ही तुमच्या कंपनीसाठी, तुमच्या कुटुंबासाठी आणि एकंदर तुमच्या जीवनासाठी सर्वात मोठे योगदान द्याल. स्वतः स्वतःला विचारावा आणि उत्तर द्यावे असा हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वप्रथम स्वतः याचा विचार करा, यानंतर आपल्या वरिष्ठांना हा प्रश्न विचारा, आपल्या सहकाऱ्यांना आणि ज्युनियर्सना विचारा, तुमचे मित्रवर्तुळ आणि कुटुंबियांना विचारा. कॅमेऱ्याच्या लेन्स फोकस केल्याप्रमाणे तुम्ही देखील काम सुरू करण्याआधी आपली सर्वात मौल्यवान कामे कोणती हे अगदी स्पष्ट केले पाहिजे. दुसरा प्रश्न जो तुम्ही सतत विचारू शकता तो, कोणते काम मी आणि फक्त मीच करू शकतो जे चांगल्या प्रकारे केल्याने खरोखरच खूप फरक पडेल. हा प्रश्न मॅनेजमेंट गुरु पीटर ड्रकरकडून आलेला आहे. वैयक्तिक परिणामकारकता वाढवण्यासाठी हा खूप चांगला प्रश्न आहे. हे असे काम आहे जे फक्त तुम्ही करू शकता. जर तुम्ही हे केले नाहीत तर दुसरे कोणीही हे करू शकणार नाही, पण जर तुम्ही ते केले आणि खूप चांगल्या प्रकारे केले तर तुमच्या आयुष्यात किंवा करिअरमध्ये खरोखरच खूप चांगला फरक पडू शकतो. तुमचा तो खास बेडूक कोणता आहे? प्रत्येक दिवसाच्या प्रत्येक तासाला स्वतःला प्रश्न विचारत राहा आणि उत्तर शोधत राहा. तुमचे काम आहे अगदी स्पष्ट उत्तर शोधणे, मग ते काम दुसरे एखादे काम सुरू करण्याआधी पूर्ण करा. तिसरा प्रश्न जो तुम्ही विचारू शकता तो म्हणजे, या क्षणी माझ्या वेळेचा सर्वात मौल्यवान उपयोग काय आहे? दुसऱ्या शब्दात सांगायचे तर, या क्षणी माझे सर्वात मोठे बेडूक कोणते आहे? हा वेळ व्यवस्थापनाचा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. या प्रश्नाचे अचूक उत्तर देणे टाळाटाळ सोडण्याची आणि खूप उत्पादक बनण्याची गुरुकिल्ली आहे. दररोज प्रत्येक तासाला प्रत्येक क्षणी तुम्ही तुमच्या वेळेचा सदुपयोग करून सर्वात मौल्यवान काम करू शकता. तुमचे काम आहे हा प्रश्न पुन्हा पुन्हा विचारणे आणि उत्तर काहीही असले तरी उत्तरानुसार काम करणे. पहिली कामं सर्वप्रथम करा आणि यावेळी इतर कामे अजिबात करू नका. गटेने म्हणलेच आहे, जी कामं सर्वात महत्त्वाची आहे त्यांना सर्वात कमी महत्त्वाच्या कामाच्या भरोश्यावर सोडू नये. या 3 प्रश्नांची तुमची उत्तरे अचूक असतील तुमच्यासाठी स्पष्ट प्राधान्यक्रम ठरवणे, टाळाटाळ सोडणे आणि त्या एका कामाला सुरू करणे जास्त सोपे होईल, जे काम तुमच्या वेळेचा सर्वात मौल्यवान वापर असेल. रोज सकाळी एक बेडूक गिळून घ्या. तुमचे काम आणि प्रकल्पांच्या यादींचे नियमितपणे मूल्यमापन करा. सतत स्वतःला विचारत रहा, असा कोणता एक प्रकल्प आहे किंवा काम आहे जे जर मी उत्कृष्टपणे वेळेच्या आत पूर्ण करू शकलो तर माझ्या कामकाजात किंवा वैयक्तिक जीवनात सर्वात जास्त सकारात्मक परिणाम मिळतील. प्रत्येक दिवशी प्रत्येक तासाचे महत्त्वाचे काम ठरवा जे तुम्ही त्यावेळी करू शकता. मग तुमच्या वेळेच्या सर्वात मौल्यवान वापरासाठी स्वतःला शिस्त लावा. यावेळी तुमचे सर्वात महत्त्वाचे काम कोणते आहे? तुमच्यासाठी जे कोणतेही काम सर्वात महत्त्वपूर्ण असेल त्याला ध्येय म्हणून ठरवा. ते मिळवण्यासाठी योजना बनवा आणि ताबडतोब योजनेनुसार कामाला लागा. गटेचे महत्त्वाचे शब्द लक्षात ठेवा. फक्त कामात स्वतःला गुंतवून घ्या आणि तुमचे मन आपोआपच प्रज्वलित होईल.